हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षी केक अँड स्पायसीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे लग्न समारंभामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेला क कर, स्वयंपाक करायचा कंटाळा आले असेल तर त्यासाठी आज मी बनवणार आहे सोया मसाला भात ते पण कुकरमध्ये एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये मसाले भात तयार करणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य बघूया इथे मी दोन ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे हा लांबवाला तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता चार लोकांना पुरेसा घेतलेला आहे मी याला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुतल्यानंतर आपण मसाले आपले होईपर्यंत आपण याला पाण्यात ठेवून देऊया जेणेकरून आपला तांदूळ छान मुरेल तर मी इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये दोन ते तीन माप तेल टाकूया तेल छान कडकड झाल्यानंतर आपण अर्धा छोटा चमचा मेथीदाणे टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी नंतर स्टार फूल घेतलेला आहे मी चार पाच लवंग दहा बारा काळी मिरी दोन विलायची एक मोठी विलायची दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि तेजपत्ता मी थोडा कट करून घेतलेला आहे त्याचा फ्लेवर छान येतो कट केल्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तर नंतर आपण कांदे टाकूया दोन कांदे घेतलेले आहे गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया नंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया तीसुद्धा छान मिक्स करून घेऊया नंतर मी हे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवर हे होऊ द्यायचं आहे जास्त फ्लेम करायची नाही आणि दोन टमाटर घेतलेले आहे ते सुद्धा टाकून देऊया एक गाजर घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया छान मिक्स झालेला आहे तर यामध्ये एक चमचा लाल तिखट घालत आहे मी हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे हिरवी मिरची आपण किती टाकली त्यानुसार लाल तिखट टाकायचं आहे सर्व टाकल्यानंतर थोडं थोडं फिरून घ्यायचं आहे आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे नंतर एक चमचा धनेपूळ टाकलेली आहे मसाले सर्व मिक्स करून घेऊया इथे मी एक वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे ते मी दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या आणि छान पिळून घेतलेल्या आहे एक चमचा हळद टाकूया नंतर अर्धा चमचा हिंग ही पूर्ण आपण परतून घेऊया यामध्ये रात्रभर भिजत घातलेले मी वटाणे घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता यामध्ये वटाणे पूर्ण मिक्स करून घेऊया भाज्या पूर्ण मिक्स झालेल्या आहे तर आपण आता तांदूळ टाकून घेऊया बघा छान मुरलेला आहे तांदूळ तर कुकरमध्ये पूर्ण तांदूळ टाकून घेऊया आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला फिरून घ्यायचं आहे घाईघाईमध्ये जर फिरवलं तर आपले तांदूळचे तुकडे होतात त्यासाठी एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे खूप मस्त वास सुटला आहे आपल्या किचनमध्ये आणि त्यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी दही दह्यामुळे खूप सॉफ्ट होईल आपला भात त्यासाठी मी इथे दह्याचा वापर केलेला आहे खूपच मऊ होते दह्यामुळे मिक्स करून घेऊया हळूहळू नंतर टाकूया अर्धा लिंबू लिंबामुळे एकदम मोकळा होते आपला भात लिंबू छान पिळून घ्यायचा आहे एकदा आणखीन आपण हलक्या हाताने फिरून घेऊया आणि कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे मी तर दोन ग्लास पाणी घेणार आहे खूप लवकर होणार आहे चार शीटामध्ये पटकन होऊन जातो आपला मसाले भात आता सर्वात आखरीला टाकूया आपण चवीपुरतं मीठ हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या काढून घेऊया फुल फ्लेमवर काढायच्या आहे चार शिट्ट्या बघा झालेल्या आहे चार शिट्ट्या बघा किती छान एकदम सुटसुटीत मोकळा झालेला आहे मसाले भात ताटात काढून घेऊया काय छान वास येतो आहे मस्त झालेला आहे मसाले भात तुम्हीसुद्धा करून बघा खूप टेस्टी बनते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद